अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। घट विसर्जनला सगळ्यात पहिले घट कोणी हलवायचा, घट कधी आपल्याला हलवायचे आहे, कुठला शुभ मुहूर्त आहे, यानंतर पूर्णाचे दिवे आपल्याला कसे करायचे आहे, घटामध्ये आपण जे जे काही सामान वापरलं होतं, पूजेचं सामान वापरलं होतं, त्या सगळ्या सामानाचं एक एक सामानाचं काय करायचं आहे, घट विसर्जन कोणत्या पद्धतीने करायचं आहे, तसंच घट विसर्जन करताना कुठल्या चुका आपल्याकडून होऊ नये, कुठली काळजी आपल्याला घ्यायची आहे, याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, बघता बघता 9 दिवस जे आता व्हायला आले, नवरात्रीचे 9 दिवस, आज नवरात्रीची 8वी माळ आहे, उद्या महानवमी आहे आणि परवा दसरा आहे। आपण सगळ्यांनी मिळून अगदी छान देवी आईची आपण सेवा केलेली आहे, छोटी मोठी जी पण काही आपण सेवा केली आहे, पण आपण आपल्या देवी आईसाठी हे 9 दिवस अगदी आनंदाने आपण घालवलेले। घरोघरी महिलांनी घटस्थापना केली होती, अखंड दिव्याची पूजा केली होती, तसंच बघा कोणी मंगल कलश यावेळेस स्थापित केलेले आहे, असं बरंच काय उपाय वगैरे आपण या 9 दिवसामध्ये केलेले। तर या 9 दिवसामध्ये आपण जे पण काही सेवा वगैरे केलेली आहे, तर आता या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला घट कसा हलवायचा आहे, कधी उठवायचा आहे, उपवास नेमका कधी सोडायचा आहे, त्यानंतर घट विसर्जनचा शुभ मुहूर्त काय आहे, घटाच्या सामानाचं काय करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, सगळ्यात पहिले घट विसर्जन कुठल्या दिवशी करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाकडे थोडी पद्धत वेगळी असते, कोणाकडे वेगळी असते, कोणी नवमीला महानवमीला घटाचं विसर्जन करतात, घट हलवतात, तर कोणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात। आमच्याकडे जी पद्धत आहे, तर आम्ही दसऱ्याच्या दिवशी घट जे आहे ते हलवत असतो, आणि कोणाकडे महानवमीला, तर बघा तुमची पद्धत तुम्ही फॉलो करा, कारण काय आपली परंपरेने वर्षानुवर्ष तसं चालत आलेलं असतं, तर आपण मध्येच ते बदलू नाही शकत, त्यामुळे तुम्ही तुमची पद्धत जी आहे तीच फॉलो करा, त्या पद्धतीनुसार करा तुम्ही। पण घट कधी हलवायचा, कसा हलवायचा, ही सगळी माहिती जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। तुम्ही महानवमीला घट विसर्जन करा किंवा दसऱ्याला करा, पद्धत एकच असते। तर बघा तुमच्याप्रमाणे, आम्ही दसऱ्याला करतो तर तुम्ही महानवमीला करत असाल तरी हरकत नाही, तुम्ही त्या पद्धतीने करा। आता सगळ्यात पहिले म्हणजे घटाचं विसर्जन कसं करायचं आहे मी ते तुम्हाला सांगते। सकाळी घरातील सगळ्यांनी मिळून सगळं आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर आपल्याला छान रांगोळी वगैरे तर आपण या 9 दिवसांमध्ये काढतोच आहे, तर पूर्णाचे दिवे करायचे। मला बऱ्याच ताईंनी प्रश्न केला होता की ताई पूर्णाचे दिवे कसे करतात, बघा मी तुम्हाला सोबत इमेज पण शेअर करते। पुरण घ्यायचं आहे, आपण जे पुरणपोळीला पुरण बनवतो तर तसं पुरण शिजवायचं आहे। डाळीचं डाळ जी असते, हरभऱ्याची डाळ, त्याचं आपण पुरण करत असतो, तर गूळ टाकून पुरण करायचं आहे, आणि ते पुरण जे आहे ते तुम्हाला एका ताटावर छान असं थापायचं आहे, जसं आपण नारळाची बर्फी वगैरे करतो तेव्हा ताटावर थापतो, त्याप्रमाणे ते पुरण तुम्हाला एका ताटामध्ये थापायचं आहे। पुरण शिजवून घ्यायचं, ते ताटामध्ये थापायचं आहे, आणि फुलवात घ्यायचं आहे, 2-2 अशा, एक तुम्हाला फुलवात, अशा 21 फुलवाती तुम्हाला बनवायचे आहे, कळालं? एका दिव्यामध्ये 2 फुलवात येतील असं आपल्याला 21 दिव्यांसाठी बनवायचं आहे। आणि त्या ताटामध्ये आपण जिथे पुरण थापवलं आहे त्या ताटामध्ये थोडेसे खोल असे खड्डे करायचे, म्हणजे दिव्यासारखे असे 21 तुम्हाला खड्डे करायचे, त्यामध्ये या 21 ज्या फुलवाती आहे त्या टाकायच्या आहे, आणि या वाती सगळ्या प्रज्वलित करून आपल्याला घरातल्या सगळ्यांनी मिळून तुम्ही सकाळीच आरती करून घ्या, कारण नंतर कोणी बाहेर जातं, कोणी कुठे जातं, तर आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची, जशी तुम्ही रोज नित्यनियमाने तुम्ही पूजा करताय तशी तुम्ही पूजा करा। घट असतील नसतील तरी पूर्णाचे दिवे करण्याचा प्रयत्न करा, घट असतील तर ते करायचेच आहे, आणि आपल्या देवी आईला प्रार्थना करा की हे देवी आई, 9 दिवस मी अगदी मनोभावे तुझी सेवा केलेली आहे, माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर मला माफ कर, माझ्या घरच्यांकडून काही चूकभूल झाली असेल तर मला क्षमा कर, अशी एक मनापासून क्षमा प्रार्थना मागायची आहे। कारण काय, आपण माणूस आहे, थोड्याफार इकडे तिकडे चुका आपल्या होतात, तर फक्त आपल्याला एक माफी मागायची आहे देवीची, आणि देवीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये भरभरून सुख आनंद जे आहे ते भरभरून येऊ दे, काही दुःख आले तर ते पेलण्याची ताकद मला दे, कारण माणूस म्हटला म्हणजे सुख दुःख हे येणारच आहे, असं आपल्याला अगदी नाक घासून देवी आईसमोर सगळ्यांनी नमस्कार करायचा आहे, घटाचं दर्शन घ्यायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला घट जो आहे तो घटाच्या उत्तर दिशेला हलवायचा आहे। लक्षात घ्या, तुम्ही घटाच्या समोर आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशा असतात, तर जी उत्तर दिशा आहे त्या दिशेला तुम्हाला घट जो आहे तो हलवायचा आहे, कळालं? आणि घट स्त्रीने हलवायचा नाही, घरातल्या जो पुरुष असतो तर त्यानेच शक्यतो घट हलवायचा आहे, एवढी एक गोष्ट लक्षात घ्या। यानंतर बघा अखंड दिव्याचं काय करायचं, तर अखंड दिवा स्वतःहून विझवू नका, हाताने फुंकर मारून तो दिवा विझवू नका। दिव्यामध्ये तुम्ही असं पण शेवटच्या दिवसापासून आपण थोडं तेल टाकणं कमी करतो, ठीक आहे, तर तेल संपेपर्यंत दिवा जो आहे तो तसाच तेवत राहू द्या, तेल टाकणं तुम्ही बंद करा, आपोआप तो दिवा मावळेल,
ठीक आहे, स्वतःहून तुम्हाला दिवा विझवायचा नाही आहे, ही चूक अजिबात करू नका. यानंतर दुसरी गोष्ट, ताई दिव्याचं जर कापूस किंवा काजळी असेल, उरलेला कापूस, त्याचं काय करायचं आहे? या सगळ्या गोष्टींना तुम्ही एका पिशवीत घ्या निर्माल्यासाठी. मी अजून काही गोष्टी सांगते. तर या सगळ्या गोष्टी, हे दिवा, उरलेला कापूस वगैरे, हे आपल्याला निर्माल्यात टाकायचे. यानंतर बघा, घटाचं जे नारळ आहे त्याचं काय करायचं? घटाचं नारळ सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकतात, किंवा तुम्ही त्याचा काहीतरी गोड पदार्थ, खीर वगैरे, बर्फी असे तुम्ही पदार्थ बनवा. यानंतर जे घट आपण ठेवलं होतं त्याच्यामध्ये जे पाणी, किंवा आपण कोणी कलश तांब्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्या पाण्याचं काय करायचं? ते पाणी पूर्ण घरामध्ये थोडं 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 शिंपडायचं आहे. मुख्य दरवाजावर शिंपडायचं आहे, टॉयलेट बाथरूम सोडून घरामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये, गॅलरी वगैरे, मुख्य दरवाजावर सगळीकडे तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे. उरलेलं पाणी असेल तर ते तुम्हाला झाडाला टाकायचं आहे. यानंतर सुपारी वगैरे जे खाण्यासारखे पदार्थ आहे, फळ वगैरे तुम्ही ठेवलं असेल, ते सगळे पदार्थ तुम्ही घरातले खाऊ शकतात. यानंतर बघा, 1 रुपया जो आपण देवाऱ्यामध्ये ठेवला होता, बघा पूजेच्या वेळेस आपण 1 रुपया ठेवला होता, तर तो 1 रुपया जो आहे तो एक तर देवाऱ्यात ठेवा, तिजोरीत ठेवा, तुमच्या पर्समध्ये ठेवा, पण तो खर्च करू नका. तो 1 रुपया जो आहे, आपण मंत्रस्तोत्र 9 दिवस केलेले आहे त्या पूजेमध्ये, तो 1 रुपया होता, त्यामुळे तो 1 रुपया खर्च करू नका. यानंतर जे आपण मातीचा घडा किंवा मातीचं भांडं आपण ठेवलं होतं, ज्यावर आपण नारळ ठेवलेलं होतं, तर ते जे मातीचं भांडं आहे ते तुम्ही बघा इतर कुठल्या गोष्टीत, त्याच्यात एखादं झाड लावा, किंवा तुमच्या गॅलरीमध्ये पाणी भरून ठेवा, पक्षी वगैरे येतात ते पाणी पितात, किंवा तुमच्या गॅलरी असेल, वरती टेरेस असेल, तिथे तुम्ही पाणी भरून ठेवू शकतात, हरकत नाही. आता महत्त्वाचं म्हणजे, ताई जे धन उगवलं त्याचं काय करायचं? थोडंसं धन तुम्ही बाजूला काढून ठेवा, कारण आपल्याला दसऱ्याच्या दिवशी देवी यायची, तळी भरायची, तर तेव्हासुद्धा आपल्याला ते धन लागेल. तर ते धन थोडंसं काढून ठेवा. थोडं थोडं जे धन आहे ते तुम्हाला तुमच्या देवारातील सगळ्या देवांना थोडं थोडं, आपण जसं फूल वाहतो तसं ते धन व्हायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, हे जे धन आहे, आपण जसं बाया केसांना गजरा लावतात, फूल लावतात, तर त्याप्रमाणे सुद्धा बघा बऱ्याचशा बाया जे ते धन जे आहे ते केसांमध्ये फुलासारखं लावत असतात. सॉरी, थोडंसं धन जे ते तुम्ही स्वतःजवळ ठेवा, पर्समध्ये ठेवा, हरकत नाही. आणि उरलेलं जे धन आहे ते तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाकू शकतात, किंवा जे तुम्ही 9 दिवसाची पानं फुलं वगैरे आहे, आणि हे जे जास्तीचं धन आहे हे तुम्ही एका पिशवीत सगळं घ्या. आता बघा, आपण पूजा वगैरे केली, आपल्या मनातला भाव वेगळा, पण आपल्याला पर्यावरणाची सुद्धा काळजी घ्यायची. तर ते इथे तिथे कुठे टाकू नका, नदीमध्ये वगैरे फेकण्यापेक्षा. प्रत्येक शहरामध्ये बघा निर्माल्याची काहीतरी सोय केलेली असते. आता आमच्या नाशिकमध्ये पण जिथे गणपती विसर्जन होतं त्याच्या बाजूलाच एक दुसरी गाडी होती, तिथे सगळं निर्माल्याचं सामान घेत होते. त्याप्रमाणेच प्रत्येक शहरामध्ये, तुमच्या शहरात बघा कशी निर्माल्याची सोय आहे. काही लोक गावाकडे वगैरे ते नदीत वाहतात, तर आपल्याकडे शहरामध्ये तसं अलाउड नसतं. तर बघा, निर्माल्य जे ते पानं, 9 दिवसाच्या 9 माळा, त्यानंतर विड्याचे पानं, हे जे काही निर्माल्य जमा झालेलं आहे ते तुम्ही, त्यानंतर उरलेलं जे धन आहे वगैरे सगळं, हे तुम्ही एकतर एक खड्डा करून त्यामध्ये पुरू शकतात, किंवा तुम्ही निर्माल्य जिथे देतात तुमच्या शहरामध्ये तिथे तुम्ही देऊ शकतात, ठीक आहे. आणि यानंतर आपण जे देवीला काही अलंकार वगैरे घातले होते ते अलंकार तुम्ही स्वतः वापरू शकतात, किंवा तुम्ही ते पुढच्या वर्षी परत घटाला वापरले तरी चालतील, हरकत नाही. पण ते अलंकार जे आहे ते कोणाला देऊ नका, एक तर स्वतः वापरा किंवा पुढच्या वर्षी तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे आता पुढची गोष्ट म्हणजे घटविसर्जन 2023चा शुभ मुहूर्त काय. तर बघा, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही घटविसर्जन, शक्यतो बरेचसे लोक दसऱ्याच्या दिवशी करतात, तर सकाळी 11 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत चांगला मुहूर्त आहे. त्या मुहूर्तावर तुम्ही घटविसर्जन जे आहे ते करू शकतात, घट उठवू शकतात. आता महत्त्वाचं म्हणजे, घट कोणी उठवायचा आहे? सगळ्यात महत्त्वाचं, घट कधी पण स्त्रियांनी उठवू नका. घट कायम पुरुषांनीच उठवायचा असतो, पुरुषांनीच हलवायचा असतो, असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. तर त्यामुळे बघा, घट ज्या दिवशी उठवतात, तर पूर्वी 5 पुरुष किंवा 5 लहान मुलं जे त्यांना बोलवलं जायचं, आजूबाजूचे माणसं, आपल्या घरातले माणसं म्हणून 5 जणं. पण तुम्हाला समजा नाही आहे कोणी आजूबाजूला, तर घरातल्या माणसाने किंवा मुलाने ते घट उठवले, हलवले तरी चालेल. किंवा तुमच्या घरात कोणी नाही आहे, मुलं वगैरे बाहेर आहे, मिस्टर नसतात जॉबला वगैरे, असं काही असेल तर बाजूला वगैरे कोणी असेल त्यांच्याकडून फक्त थोडासा घट तुम्ही हलवून घ्या. बाकीचं पुढचं क्रिया स्त्रियांनी केली तरी चालेल. यानंतर उपवास कधी, तर घट विसर्जन तुम्ही 9 मेला करत असाल किंवा दसऱ्याला, घट विसर्जन झाल्यानंतर तुम्हाला दुपारी 12-12:30 नंतर आपण जे काही नैवेद्य वगैरे दाखवू त्याच्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आणि बघा, घट हलवल्यानंतर आपल्याला परत नाक घासून देवी आईला प्रार्थना करायची आहे. काही चूक भूल झाली असेल त्याच्याबद्दल माफी मागायची आहे. माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे, भांडणं कटकटी यापासून माझं घर दूर राहू दे, अशी मनापासून प्रार्थना करायची. अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे.
म्हणजे तुम्ही याला घटस्थापनेची उत्तर पूजा सुद्धा म्हणू शकतात, हरकत नाही. प्रत्येकाकडे थोडेसे शब्द वगैरे काही वेगळे असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला शेवटच्या दिवशी घट जे आहे ते तुम्हाला विसर्जन करायचे आहे. याशिवाय दसऱ्याला तळी नक्की भरा. तळी कशी भरायची आहे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर घट विसर्जनची ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत शिव स्वामी समर्थ.